चालू सामना. पार्थ गोलंदाजी करतोय तो. पार्थ स्ट्राईकला येतो, स्ट्राईकला येतो. गणेश स्ट्राईकला येतो. ओम पार्थ त्याचा पहिल्या चेंडू, पहिल्या षटकातील पहिला चेंडू स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय तो. ओम ज्याने मागचा सामना एक हाती जिंकून दिलेला होता तो गालसूर काठी या संघाला. पहिला चेंडू पार्थचा आणि मला असं वाटतं पहिल्या चेंडूवर एक धाव काढलेली आहे ती ओम याने. खाता उघडलेला आहे तो काठी या संघाचा. एक धाव मिळालेली आहे ती ओमला आणि स्ट्राईकला आता आपल्याला पाहायला मिळतोय तो गणेश. सनराईज वडवली संघाचा उत्कृष्ट असा गोलंदाज पार्थ. पार्थ याचा दुसरा चेंडू स्ट्राईकला येतो गणेश आणि पहिलाच मारलेला हा चेंडू. आणि मला असं वाटतं गणेश याच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार धावसंख्येत वाढवते. धावसंख्या झालेली ते 5. धन्यवाद अनिकेत सर. सर लाईनमॅन बॉल लक्ष द्या. लाईनमॅन आयोजक पण क्षेत्ररक्षक जात आहेत बॉलसाठी, हे लक्ष द्या. गणेश सावकर पहिल्याच बॉलवर चौकाराने खातं उघडलं गणेशाने. आणखी एक चांगला फटका यावेळेस धावा येतील गणेशला. थोडस फंबल होते, 2 धावा इथे कम्प्लीट केल्या जात आहेत. दोन धावा येत आहेत. संघाची धावसंख्या पुढे सरकते 7 धावा. पहिले षटक पार्थ मांजरेकर हाताळताना गणेश सावकर चांगल्या फॉर्मात आहेत या सीझनमध्ये. गणेश पुढचा बॉल खेळतील. पुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्रँड आहे हरिहरेश्वरचा, नाव आहे गणेश सावकर. धावा मिळतील अर्धा डझन, षटकार 6 धावांसाठी. मागच्या 2 मॅच जर आपण पाहिल्यानंतर गणेश शांत होते. मागच्या मॅचमध्ये धावबाद झाले, चला लाईनमॅन पहा बॉल मिळत नाही आहे, पंच नाराज आहेत. आयोजक लक्ष द्या. सर क्षेत्ररक्षक मैदानातच थांबा क्षेत्ररक्षक, नाहीतर आपला मॅच कम्प्लीट होणार नाही. आयोजक बल्लू पुलेकर प्रणय पेडणेकर आपण पहा लाईनमॅनची कमतरता आहे मैदानात. वा षटकार पाहायला मिळते पुन्हा एकदा गणेशांच्या बॅटमधून. सहा धावा, जबरदस्त खेळ इथं गणेश सावकर यांचा पाहायला मिळते. हो पार्थ मांजरेकर यांच्या गोलंदाजीवर हल्ला, बोल केला गणेश यांनी. उजाष्टीच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या गालसुरी काठी 20 धावा होत आहेत पहिल्या षटकात. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतायत यश राज पाटील मित्र मंडळ आयोजित हा संघ आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षण करताना गौरव बोरकर यांच्या कॅप्टन्सीमध्ये. पुढचा बॉल, हा चांगली गोलंदाजी. हो मयुरेश यांच्याकडे बॉल. वा वा पाहता चपळाईने चेंडू पकडलाय मयुरेश यांनी, टाळ्या होत आहेत त्यांच्यासाठी. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल मयुरेश यांच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. डॉट बॉल, चेंडू अडवला. यदा कदाचित जर त्यांनी डाईव मारली असती अनिकेत सर तर 3-4 प्लेयरला त्यांना उठवावं लागलं असतं. पण चांगलं क्षेत्ररक्षण प्रथमेश यांचा गलेरीसनमध्ये. दुसरं षटक घेऊन आता स्वतः कर्णधार आपल्या संघासाठी गौरव बोरकर
पहिल्या षटकात 20 धावा, 5 चेंडूत 18 केल्यात गणेश जावकर नाव सकला आहे. ओंपोलेकर एक बॉल एक. आता स्ट्राइक एंडला पिवनचं षटक संपले, पॉवर प्लेचं षटक संपले. फटका चांगला आहे ओंपोलेकरचा, हुक केलाय मिड विकेट बाउंड्री लाईन. हर्ष पोलेकरच्या डोक्याचं वरून आज चेंडू जाते आरपार, सीमा रेषा पार. धावा मिळतील 6. येतोय षटकार. लेकटर होता, ओळखला, थांबला. वेट अँड वॉचची भूमिका, हाय अँड कॉन्डिशन खूप चांगलं पाहायला मिळालं. मनगडाचा वापर, टायमिंग सुद्धा प्रॉपर, आणि चेंडू करतोय हवाई सफर. धावा मिळतील 6 षटकारासाठी. चांगला खेळ इथं ओंपोलेकरचा. फास्टर रन होता, बॅटची कडा घेतली, चेंडू तिथेच रेंगाळलाय. धाव घेण्याची कुठली शक्यता तिथे उपलब्ध नाही आहे, त्यामुळे हा चेंडू निर्धाव येते. गौरव बोरकरांची कमबॅक डिलिव्हरी. पहिल्या चेंडूवर षटकार काढल्यानंतर पुनरागमन करताना गौरव डॉट बॉल फेकतायत संघासाठी. संघाची धावसंख्या आपण पाहाल. साजरी आणि श्रेया 11, गालसुरी काठी 26 धावा, नाबाद 26. मैदानात जोडी आहे गणेश जावकर ओंपोलेकर. आपण इंटरनॅशनल क्रिकेट जर पाहिलं तर बऱ्याचशा अशा खेळ पार्टनरशिप आपण पाहत होतो. ओपनिंग पार्टनरशिप वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, ही हिंदुस्थानसाठी ग्रेट ओपनर आपल्याला पाहायला मिळाले होते. बॅटची कडा घेतले, मयुरेश गेवर यांना चेंडूनी चकमा दिला आहे. मयुरेश भाग मिल्का भाग, पण त्यांनी आशा सोडले की चेंडू इतका लांब गेला की आपण धावून काही होणार नाही. चेंडू सीमारेषा पार, धाबा 4 चौकार. मयुरेश खेऊर यांचा मात्र कस पणाला लागतोय. आता त्यांची जागाही बदली केले, गली रिझनमधून बॅकवर्ड पॉईंटला आले. दादा ह्या 4 धावांनी संघाची धावसंख्या 30. गौरव पुढचा बॉल ओंपोलेकर. हा चांगला स्ट्रोक आहे, कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत विशाल, त्यांना चकवले चेंडूनी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न गणेश जावकर. रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त आहे गणेशांची. 2 धावा त्यांनी सहज कंप्लीट केल्यात. हरिहरेश्वरचा टॅलेंटेड क्रिकेटर रनिंगसाठी ओळखला जातो. याची संपूर्ण कारकीर्द माझ्या डोळ्यासमोर आहे. अंडर बॉक्स क्रिकेट खेळताना पहिल्यांदा भेट झाली गणेश जावकर यांची, आणि तिथपासून मैत्रीवत संबंध आमच्यात निर्माण झाले. खूप चांगला खेळाडू आहे, ह्युमॅन बिईंग चांगले आहे, मैदानाच्या बाहेर एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून गणेश जावकर यांनाही पाहिलं जातं. हा ह्याही फटका चांगला आहे. प्रथमेशला चेंडूनी चकवलं आहे, पण यश पाटील वेगाने आलेत गलीमधून बॅकवर्ड पॉईंटला. एक सिंगल फक्त मिळेल, एक सिंगलनी संघाची धावसंख्या 33. सिद्धेश्वर तोडणकर एक मोठी चूक केली यांनी, विकेटच्या मागं झेल सोडलाय. गणेश जावकर यांचा झेल सोडलाय हा महत्वाचा झेल असू शकतो, कारण सद्यस्थितीत जर मॅचमध्ये आपण पाहिलं तर 6 चेंडू 18 धावा गणेश जावकर करतायत, 6 चेंडूत 14 धावा ओंपोलेकर यांनी केलेत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 92 चौकार आलेत. गोलंदाजीसाठी पुढचा बॉल, फटका चांगला आहे ओमचा. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. केवल गोलंदाजीसाठी आलेत, एक सिंगल आले ओम यांना. स्ट्राईक गणेश यांच्याकडे. संघाची धावसंख्या 34. 2 षटकांचा खेळ अजून बाकी आहे, त्यापैकी एक चेंडू अजून टाकून झालाय. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल फुलटॉस,
नो बॉलचा इशारा आलाय, बॅट लागली असती तर चार किंवा सहा धावा आले असत्या. नो बॉलचा इशारा आलाय, पुढचा बॉल फ्री हिटेल. गणेश सावकर नाराज आहेत स्वतःवर, संधी होती त्यांना, नुसती बॅट टच जरी केली असती, मारायला गेले ताकदनी, टच केला असता तो एरिया पूर्ण खाली होता. फ्रीडचा बॉल आहे, अहो फ्रीडचा बॉल पण डॉट केलाय गणेशांनी, खराब फलंदाजी. साजिरियांशी आहे इलेव्हन गालसुरी काठीसाठी गणेशांची. नो बॉलच्या वर फायदा उचलला नाही, 35 धावा आणि हा फ्रीडचा बॉलही डॉट केलाय. बॅटची कडा घेतली विकेटच्या मागं, गौरव बोरकर यांच्या डोक्याच्या वरून धावा मिळतील चार. येते हा संजीवनी चौकार गणेश यांना गालसुरी काठी सुद्धा साठी सुद्धा. 39 धावा, 22 धावांवर खेळतायत गणेश सावकर. 9 चेंडूत 22 केवळ, चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली होती. पुढचा बॉल, फटका चांगला आहे गणेशांचा, क्षेत्ररक्षक आहे तर चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव इथे होऊ शकते कंप्लीट, कारण थो अजूनही आला नव्हता, पण एकच धाव घेतले ओम आणि गणेशनी. संघाची धावसंख्या होती 40, गणेश पोहोचतात 23 वर, ओम आहेत 15 वर. या षटकातील 2 चेंडू केवळनी हे षटक खूप चांगलं हाताळलंय, 4 चेंडू अवघ्या 7 धावा दिल्यात. क्लीन बॉल, खराब फलंदाजी ओम यांची, दांडी गोल, फलंदाज बाद. धावसंख्या 40, शेवटचा चेंडू या षटकातील. न्यू बॅटर रणजित पेडणेकर आता स्ट्राईकला, गणित जामकर अजून. फटका चांगला इथे रणजी ज्यांच्या बॅटमधून, कव्हर रिझनमधून देखणा स्ट्रोक येतोय 4 धावांसाठी. षटकाची सांगता चौकाराने करताना धावसंख्या 44. चला लवकर पंच दखलल्या जरा मैदानात, 4-4 षटकांचा मॅच दिला आहे आपण यश पाटील मित्रमंडळ. कॅप्टन इतका वेळ घेऊ नका, आयोजक आपल्याला नाराज होतील, कारण आता घड्याला 2:15 झालीत आणि आपल्याला पुढच्या क्वार्टर फायनल, 2 सेमीफायनल आणि 1 फायनल खेळवायचे आहेत. 44 धावा झाल्यात. फराग आलेत गोलंदाजासाठी, जर हॅट्रिक विकेट घेतल्या त्यांनी 3 विकेट, तर कातरपाळा अलिबाग संघाचे संघमालक अंकित गुलेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पण आता समोर आहे गणेश जावकर, त्यांनी तो आवाज ऐकलाय, चेंडू फेकलाय सीमारेषा पार,
फरकच्या पहिल्याच बॉलवर षटकार, अर्धशतक पूर्ण होते. साजिरियान श्रेया इलेव्हन गालसुरी काठीचं 50 धावा कम्प्लीट या शानदार षटकार आणि गणित जावकर 11 चेंडू 29 वर खेळत आहेत. कम्मालीची सुरुवात केली या भैरवीच्या षटकात. शेवटचे षटक, हा सुरेख गोलंदाजी, यावेळेस डॉट बॉल. क्लीन बोल्ड साठी अपील केला जातोय. नॉट आउट, नॉट आउट, पाणी पाठवा स्टंप मध्ये टाकण्यासाठी. यस, पाणी पाठवा. स्टंप आणि बॉल यांच्या अंतरामध्ये बरंच अंतर आहे. मॅच थोडासा थांबलाय, पुन्हा आपण येते मॅच मध्ये. चला मी घेऊन जाते तुम्हाला या गुलामबाई पेशवा मैदानामध्ये जिथे सामना रंगलाय गालसुरी काठी विपक्ष यश पाटील मित्रमंडळ बोर्ली पंचतनच्या दरम्यान. साजिरियान श्रेया इलेव्हन फुल टॉस त्याला बसवलाय, फुल टॉल. नाव आहे गणेश जावकर, बॅन फ्रॉम हरिहरेश्वर, धावा मेतील 6 येतो षटकार. अफलातून खेळ गणेशच्या बॅट मधून. चला गोपनीय सूत्रातून माहिती येते, या खेळाडूचं नाव आता आमच्या समोर आले, भूपेंद्र जावकर, आणि पेटनेम त्यांचा गणेश आहे असे आम्हाला माहिती मिळाले. थँक्यू श्रमिक राऊत. पुढचा बॉल डबॅसीच्या बाहेर, व्हाईट बॉल. का आता गोलंदाजी भरकटलेली पाहायला मिळते पराकची, व्हाईट बॉल येतोय. संघाची धावसंख्या सिंगलनी वाढते. पराग, पुढचा बॉल. हा फटका बसला हवेत आहे पण क्षेत्ररक्षक नाही आहे. निर्जन स्थळी दोन धावा इथे धावतील फलंदाज. एक धाव तर पूर्ण केले आर्यन आलेत वेगाने, पण दोन धावा गणेशला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 59. चांगली फलंदाजी गणित जावकर यांची. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 37 धावा आल्यात. पुढचा बॉल, हो हो, आणखीन एक फटका. चेंडू मिड विकेट बाउंड्रीलाइनच्या वरून गणित जावकरच्या बॅटमधून आणखीन एक दिमागदार स्ट्रोक, षटकार. पासष्ट धावा. रणजित पेडणेकर नॉन स्ट्राइक ला, त्यांनी एक बॉल त्यांनी फेस केला पण 4 धावा केल्या त्यांनी 400 स्ट्राइक रेटनी. 15 चेंडू 43 धावा केल्यात गणेश जावकर. षटकार कर ठोकला तर उंबरट्यावर येतील अर्धशतकाच्या 49. फुल टॉस, फुल टॉल बसवलाय गणेश जावकरनी. 49 धावांची मॅरेथॉन इनिंग. गणेश जावकर वेल प्लेड. हरिहरेश्वरचा स्टार खेळाडू. 16 चेंडू 49 धावा. संघाची धावसंख्या 71.
ही इनिंग आठवण ठेवली जाईल जेव्हा जेव्हा भंडारी प्रीमियर लीग या मैदानात होतील. आपण स्क्रीनवर पाहतोय गणेश जावकरना बॅटी दाखवायची आहे कॅमेऱ्याच्या दिशेने. गणेश नक्कीच वेल प्लेड गणेश. 16 चेंडू 49 6 षटकार 2 चौकार गणेश जावकरच्या बॅटमधून. एकाहत्तर धावा 4 षटकात. यश पाटील मित्रमंडळाला सामना जिंकण्यासाठी 72 धावा कराव्या लागतील. चला मॅच फास्ट घ्या अशी सूचना आली बल्लू पुलेकर यांची. फास्ट घ्या ही धाव आणि लक्षात घ्या इथून आपल्याला शेवटचा संघ मिळेल क्वालिफायर संघ आणि 6 संघ आपल्याला सुपर 6 होतील आणि आपण चिठ्ठ्या उडवणार आहोत. ज्यांच्या 2 चिठ्ठ्या येतील ते डायरेक्ट सेमीफायनल खेळतील. ती पहिली सेमीफायनल असेल आणि उर्वरित 4 संघ असतील त्यांच्या क्वार्टर फायनल होतील 2. त्याच्यातून ज्या 2 टीम येतील ती सेकंड सेमीफायनल खेळतील. चला फलंदाज पाठवा यश पाटील मित्रमंडळ. वेळ होते. चला क्षेत्ररक्षण फैलावले पहा गालसुरी काठी संघाचं. प्रथमेश मयेकर आणि गौरव बोरकर आपल्याला पाहायला मिळतील. चला विनंती असेल 5 जे कॅप्टन आहेत जे क्वालिफाय झाले त्या 5ही कॅप्टननी इथं मुख्य डायसवर येऊन राहायचं आहे. अर्थात प्रणव 11, भाग मांडला, तन्मय 11, दिघी. शिवांश 11, वडवली. शेषन तीर्था 11, कातरपाडा अलिबाग. सिवर्धन भंडारी समाज, सिवर्धन दांडा यांचे अध्यक्ष, भंडारी समाजाचे मंगेश मांजरेकर साहेब यांचं आगमन झालंय. त्यांनाही विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. भंडारी समाज अध्यक्ष सिवर्धन दांडा, मंगेश मांजरेकर. मॅच होते सुरुवात. वाह वेगवान चेंडू गणेश जावकर यांचा, पण पंच नाराज. व्हाईट बॉलचा इशारा. वेग भन्नाट होता गणेश यांच्याकडे. 49 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळली या मॅचमध्ये गणेश यांनी. इम्पॅक्ट पाडलाय. टॉप स्टोरी राहिली या मॅचची. पुढचा बॉल हा फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. वेदांत मांजरेकर चांगलं क्षेत्ररक्षण केलं. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ग्राउंड. कव्हर मधून देखणा स्ट्रोक. लेफ्ट हेड कव्हर्ड राय. कॉपी बुक स्टाईल स्ट्रोक पाहायला मिळाला. ही खासियत आहे गौरव बोरकर यांची. 6 धावा पाहायला मिळत आहेत. 72 धावांचं लक्ष आहे.
पुढचा बॉल गणेशांचा. हा चांगली गोलंदाजी, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा इरादा होता. बॅटची आटली कडा घेतली यष्टीरक्षक प्रथमेश यांनी आपलं काम चोख बजावलं. डॉट बॉल येतोय गणेश जावकरांच्या षटकातील. एक एक डॉट बॉल गालसुरी काठीसाठी महत्त्वाचा राहील. एक एक बॉलवर मोठा स्ट्रोक हा यश पाटील मित्रमंडळासाठी महत्त्वाचा राहील. पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला खेळला आहे. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षकांच्या अव्वा कॅचच्या बाहेर आहे. बाउंड्री लाईनला जाऊन क्षेत्ररक्षकांनी चेंडू थांबवलाय. जरूर दोनच धावा येतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे दाखवली प्रथमेश आणि गौरव यांनी, पण दोनच धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या 8. पुढचा बॉल हा फटका आई अवैध खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीयेत. दोन धावा इथे येतील. गणित जावकर आहे ना, यांना क्षेत्ररक्षण पहिल्या मॅच पासून क्षेत्ररक्षकांची साथ नाहीये. नाहीतर त्यांचे 3-4 आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5-6 विकेट कमी झालेत गणित जावकरांचे क्षेत्ररक्षकांनी ढिलाई केल्यामुळे. झेल उडलेत हवेत पण क्षेत्ररक्षक पोहोचतच नाहीयेत. चांगली गोलंदाजी आडलं गणेश जावकर. 10 धावा पहिल्या षटकात आल्यात. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. 72 धावांचा पाठलाग करताना गणेश गौरव यांच्यासाठी पुढचा बॉल. हा फटका चांगला आहे. सीमारेषा पार षटकार. जर तो झेल झाला असता तर हा षटकार वाचला असता. साजी अंशी 11 गालसुरी काठीसाठी. सन्मान्य विक्रांतजी कोलथरकर आपल्याला विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. मुख्य आयोजक या स्पर्धेची आपली वाट पाहत आहेत. चला फास्ट केला विनंती असेल. गालचुरी काठी पहिले षटक संपले. 16 धावा 72 धावांचा बाटलाग करताना एक स्टेडी सुरुवात दिली. दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी ओम पोलेकर. गोलंदाजीसाठी फटका चांगला खेळलाय प्रथमेशनी पण हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. वेदांत यांनी कुठली चूक केली नाही. प्रथमेश बाद होत आहेत. पुन्हा एकदा अपयशी ठरतायत यश पाटील मित्रमंडळासाठी. स्ट्रोक चांगला खेळला होता पण टू इंडला बॅटचा लागला त्यामुळे हवेत गेला. प्रॉपर टायमिंग झालं नाही. फलंदाज बाद झालेत. निबॅटर सिद्धेश्वर तोडणकर. यश पाटील आता अडचणीत आहेत. यश पाटील मित्रमंडळ आणि या अडचणीला प्रत्येक वेळेस तारणा ठरले ते सिद्धेश्वर तोडणकर. मागच्या मॅचमध्ये आपण पाहाल पहिला मॅच जिंकून दिला होता तो सिद्धेश्वर तोडणकर यांनी. 20 धावांची चांगली खेळी केली होती. 3 षटकार ठोकले होते सिद्धेश्वर तोडणकर यांनी. यावेळेस आता तीच गरज आहे. ओम पोलेकरनी पहिल्याच बॉलवर प्रथमेश महेकर यांचा अडसर दूर केलाय. उंपोलेकर चांगली गोलंदाजी करतायत. 72 धावांचा रन रेट आता आपण पाहिलं तर रेकॉर्ड रन रेट जवळजवळ 20-25 स्वरूपात गेलाय. बॅटची कडा घेतले डोक्याच्या वरून लेग स्लिपच्या. धावा मिळतील 4. सिद्धेश्वर तोडणकरनी खातं उघडलं 4 धावांनी. चौकार. पुढचा बॉल हाई फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल टिपू शकले नाहीत. एकच धाव मिळेल. सन्माननीय मंगेशजी कृष्ण मांजरेकर सिवर्धन दांडा भंडारी समाज अध्यक्ष यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 1100 रुपयाची भव्य देणगी आली. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. पुढचा बॉल फुलटॉस फायदा उचलू शकले नाहीत गौरव बोरकर. क्षेत्ररक्षक आहेत गणित जावकर.
चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली आहे, फक्त एकदा मिळेल गौरव यांना. संघाची धावसंख्या 22. पुढचा बॉल, फटका चांगला आहे नाही आहे सिद्धेश्वर यांचा. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली. सिद्धेश्वर तोडणकर सुद्धा माघारी परततील. बहात्तर धावांचा बाटला, आणखीन 50 धावा करायच्या आहेत उर्वरित 13 चेंडूमध्ये. 13 बॉल 50, हे आव्हान थोडंसं कठीण आहे, पण गौरव बोरकर जोपर्यंत मैदानात आहेत यश पाटील यांच्या आशा जिवंत आहेत. यश पाटील, राज पाटील यांच्या नजरा आहेत या मॅचवर. 13 बॉल 50, फटका चांगला केलाय पार्थने. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून सीमारेषा पार, पारच्या बॅटमधून आहे ते चौकार 4 धावांसाठी. 12 बॉल आता 46 धावा, 23 सरासरीने धावा करावे लागतील. 10 धावा दिल्या ओमनी पहिल्या षटकात, गणेश यांनी 16 दिल्या, या षटकात 10 आल्या, टोटल 26 दोन षटकात, आणि दोन षटकात आता 46 करायचे आहेत. रणजित पेडणेकर गोलंदाजीसाठी येत आहेत. संघ मालक आपल्या संघ अडचणीत असताना स्वतः गोलंदाजी हातात घेतले. पहिला बॉल राईट राऊंड द विकेट, फटका चांगला आहे गौरव यांचा. फुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार येईल. 11 चेंडू आता 40 धावांची गरज. मॅच अजून संपलेलं नाही या मैदानात. गौरव बोरकर अजून आहेत. हा षटकाराने त्यांनी दाखवून दिलं की मी हरणे आम्हाला पसंत नाही. जोपर्यंत मैदानात उभा मी. हो यावेळेस दांडीगुल रणजित यांचं सेलिब्रेशन पहा. अफलातून गोलंदाजी, फलंदाज गौरव बोरकर बाद. शेवटची आशा जी होती यश पाटील मित्रमंडळाची ती संपुष्टात येताना गौरवच्या विकेटने. चला क्वालिफाय झालेले 5 टीमचे 5 कॅप्टन आपण पोचायचं इथं. संघ मालक किंवा कॅप्टन तन्मय इलेवन, दिघी प्रणव इलेवन, भागबांडला श्रीशान तीर्था इलेवन, अलिबाग कातरबाडा शिवांश इलेवन वडवली, भेंडकोल बॉईज, आणि चालू सामन्यातून विजयी संघ क्वालिफाय होईल. दहा चेंडू ते 40 धावांची गरज आहे. हर्ष पुलेकर आलेत. हा डाब्यास्टीच्या बाहेर रणजित यांचा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. स्क्रीन बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतील 3-3 आणि 3, अर्थात 33 धावा 3 विकेटच्या बदल्यात. फटका चांगला आहे हर्ष यांचा, पण एकच धाव मिळेल. गणित जावकर येतात मिड विकेट, फंबल होते, मिसफील्ड. स्पीडच्या स्वरूपात एकदा वाढते. पार्थ मांजरेकरचा साईकवर येणे खूप महत्वाचं आहे यश पाटील मित्रमंडळासाठी. पुन्हा एकदा हर्ष यांचा फटका तितका चांगला नाहीये. पुन्हा एकदा गणेश यांच्याकडे चेंडू. एक सिंगल, एक सिंगलनी संघाची धावसंख्या 36. 8 चेंडूत आता 36 धावांची गरज आहे. पार्थ मांजरेकरने आदर सामना जिंकून दिला. 500 रुपये हेमंत किर यांच्याकडून. व्हाईट बॉल येईल.
37 हा सामना जिंकून देतील का पार्थ मांजरेकर? फटका चांगला नाही आहे, एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 38. फटका चांगला हर्ष पुणेकरच्या बॅट मधून, हा षटकार आलाय आणि पाच आते खुश आहेत. शुभम मांजरेकर, सिद्धेश त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत. काना जबरदस्त स्ट्रोक खेळला हर्षाने, चांगला क्रिकेट खेळतात. साजिद भाटकरी सांगतायत आम्हाला. सहा चेंडू 28 धावांची गरज. प्रणय पेडणेकर आता गोलंदाजीसाठी आलेत. भारत मांजरेकरने हा सामना जिंकून दिला. हेमंत किरे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. 6 बॉल 28 पहिला बॉल, एक सिंगल फक्त येईल. 5 बॉल 27 पाचच्या पाच हिट करावे लागतील सिक्सर हर्ष पुलेकर. जुना जाणता प्रणय पेडणेकर आपल्याला म्हणता येईल, एक अनुभवी क्रिकेटर. फटका चांगला हर्ष पुलेकरच्या बॅट मधून, हा षटकार पाहायला मिळते. आता असं वाटायला लागले यश पाटील मित्रमंडळ, जर हर्ष पुलेकर पहिले आले असते तर हा मॅच कदाचित बनवला असता हर्ष पुलेकर यांनी. हर्ष पुलेकर हर्ष पोलेकर सामना जिंकून दिला तर साजिश भाटकर यांच्याकडून सुद्धा पारितोषिक. शुभम मांजरेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक हर्ष पोलेकर यांच्यासाठी. हा सामना बनवलाय जवळजवळ हर्षांनी, पाहूया. हो, आणखीन एक बिग हिट, झेल होईल का सीमा पार जाईल चेंडू, झेल डिपला आहे. सगळ्यांच्या आशा मात्र इथे संपुष्टात आणल्यात. यस, आता बूम बूम माट्या मैदानात मयुरेश केवर, कॅमेरामॅन फोकस करू. प्रथमेश किर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला मयुरेश यांना 500 रुपये, प्रत्येक सिंगल लावला 100 रुपये हेमंत किर यांच्याकडून. सामना जिंकवला तर यश पाटील यांच्याकडून 5000 महेश केवर यांना. दोन धावा केले तर अनु यांच्याकडून सुद्धा 100 रुपये. एकवीस धावा पाहिजे 3 चेंडूत 21 महेश केवर. बूम बूम माट्या, ओहो सुपला शॉट केला होता पण चुकला शॉट. हो हो दांडी गोल. पहा सगळे खेळाडू मयुरेश यांना भेटत आहेत.
49 धावा मॅरेथॉन इनिंग. गणेश चावकर या मॅचचे मेन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी शिवर्धन दांडा भंडारी समाज अध्यक्ष मंगेशजी मांजरेकर यांना विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल. मंगेशजी मांजरेकर साहेब, गणेश जावकर यायचंय, मॅन ऑफ द मॅच घ्यायचंय. 49 धावांची इनिंग. गणेश जावकर, अर्थात त्यांचं मूळ नावही आम्हाला सापडलं आज, भूपेंद्र जावकर म्हणून. कॅमेरामॅन किती आहेत फोटो घेण्यासाठी. गणेश जावकर यांच्या खेळीचा 49 धावा, जबरदस्त खेळी केली.